येत्या गुरुवारी म्हणजेच 9 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज केंद्रीय हवामान खात्यानं वर्तवलाय. मान्सूनच्या प्रगतीकरता सध्या पोषक वातावरण आहे. 2 दिवसात तो केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला. तत्पूर्वी आज आणि उद्या असे 2 दिवस चेन्नईच्या किनारपट्टीला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला. दोन दिवस चेन्नईच्या किनारपट्टीला पावसाचा प्रचंड तडाखा बसणार आहे असा अंदाज केंद्रीय हवामान खात्यानं वर्तवलाय. मान्सूनच्या प्रवासाकरता पोषक वातावरण तयार झालेलं आहे. रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. राम, आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त जर आपण कुणाची वाट पाहत असू तर ती मान्सूनची. काय मान्सूनच्या प्रगतीबद्दल सांगतोय केंद्रीय हवामान विभाग? बिलकुल, केंद्रीय हवामान विभागाचे 14 केंद्र बसवण्यात आलेलं आहे आणि या 14 केंद्रांकडून माहिती घेण्यात आलेली आहे. आणि या केंद्रांच्या माहितीनुसार, अहवालानुसार येत्या 9 जूनपर्यंत मान्सून प्रवेश करणार आहे आणि काही प्रमाणामध्ये आसाम, त्याचबरोबर केरळ आणि आंध्र प्रदेशच्या काही पट्ट्यामध्ये सुद्धा पावसाची झर सुरू झालेली आहे. त्यामुळे पूर्ण जो मान्सून आहे तो 9 जूनपर्यंत येणार आहे. त्याच्यामुळं अवघे आता 2-3 दिवसच वाट पाहावी लागणार आहे आणि त्यानंतर पूर्ण 20 तारखेपर्यंत हा संपूर्ण देशभर मान्सून पसरणार आहे. मात्र जे 14 केंद्रांकडून अहवाल घेण्यात आलेले आहेत, साधारणतः 10 मेच्या नंतर आसपास 7% जास्त कोणत्या केंद्रामध्ये नोंद केली जाते त्यावरून हा अहवाल बनवला जातो. यापूर्वी सुद्धा मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं होतं की यावेळेस मान्सून लवकर येईल, मात्र नंतर हवामानामध्ये बदल झाला आणि त्यामुळंच, या बदलामुळंच मान्सून येण्यासाठी आणखीन 4-5 दिवस उशीर झालेला आहे. त्यामुळं आता लवकरच ही प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांची सुद्धा प्रतीक्षा संपणार आहे आणि मराठवाड्याचा भाग असेल किंवा केरळ सारखा परिसर असेल या ठिकाणी लवकरच पाऊस आपल्या घरी घेऊन येणार आहे. राम, या अत्यंत दिलासादायक माहिती करता आपले आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.